गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन मध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाईन मध्ये होते. मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता, मात्र तो रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं, मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे, सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते यांना विनंती आहे, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या घराला आकर्षक रूप देणं झालं आता आणखी सोपं. केबी फर्निचर होम, सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली. या दसरा दिवाळी केबी फर्निचर तर्फे बंपर ऑफर. जुना सोफा सेट घेऊन या, नवीन सोफा सेट घेऊन जा. नवीन सोफा सेट खरेदीवर डायनिंग टेबल किंवा स्टील कपाट चक्क मोफत. करा करा सुवर्ण संधीचा फायदा घ्या. केबी फर्निचर होम. आमचा पत्ता माणिक चौक ते समाचार चौक रोड सोलापूर, आकाशवाणी केंद्रासमोर MIDC रोड सोलापूर. संपर्क 0217 27 47 476.